ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर पोलीस दलाचे वार्षिक पथसंचलन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले कौतुक. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण केलं. सकाळी 7 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड येथे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मानवंदना दिली. त्यानंतर दिमागदार व शिस्तबद्ध संचलनाचे नेतृत्व कोल्हापूर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यांनी केलं. परेड ग्राउंड येथे पोलीस विभागाकडून विविध प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं. यामध्ये कवायत, स्कॉट ड्रिल, शस्त्र कवायत, QRT पथकाचे टेक्निकल, दहशतवादी हल्ला परतवण्याचे कवायत, श्वान पथक, बॉम्बे शोध पथक, ब्रँड पथक अशा विविध कवायतींचं सादरीकरण कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केलं. विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी विविध अधिकाऱ्यांना आरोपींना बेडी घालणं विषयाच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन केलं. याशिवाय दंगल काबू योजना प्रभावीपणे व यशस्वीरित्या कशा प्रकारे राबवावी याबाबत देखील मार्गदर्शन केले. महानगर न्यूजसाठी संभाजी चौगुले, कोल्हापूर.